नेरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या राजश्री राजाराम म्हस्कर यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली आहे. श्रीमती राजश्री म्हस्कर यांच्या विरोधात एकही उमेदवार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकाऱ्यांनी श्रीमती म्हस्कर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पनवेल तालुक्यात सोमवारी विविध ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक झाली. त्याअंतर्गत नेरी ग्रामपंचायतीचीही निवडणूक झाली. त्यात राजश्री राजाराम म्हस्कर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य राज पाटील, नवनिर्वाचित सदस्य प्रकाश घाडगे, एकनाथ पाटील, वर्षा पाटील, माजी सरपंच वासुदेव गवते, जयराम वाघे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा मगर, कविता गवते, गोटीराम म्हात्रे, पोलीस पाटील, बबन पाटील, ग्रामसेवक जी डी पाटील, संभाजी पाटील, बाळाराम आंबो पाटील, हेमंत मानकामे, बबन मेस्त्री, डॉक्टर रोशन पाटील, संजय पाटील, दीपक पाटील, ज्ञानेश्वर गवते, जनार्दन गवते, चंद्रकांत जाधव, तुषार पाटील, बारकू खरके, अच्युत गवते, अनिल पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सरपंच राजश्री म्हस्कर यांना उपस्थितांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्या सर्व लोकांनी मला चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य करून विकास कामं जेवढी जास्तीत जास्त करता येतील तेवढी करून घेण्याची मला अगदी हे द्यावी एवढंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि सर्व सदस्यांना सोबत घेऊनच जे आजी माझी आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊनच मी सगळे करणार आहे.